उमरगा शहराजवळ बायपास रोडवर मुळद रोड आहे. मुळदकडे जाणारा जो क्रॉस रस्ता आहे या रस्त्यावर बायपासला एक गांजाने भरलेला टेम्पो पलटी झालेला आहे. या ठिकाणी ग्रामस्थ होते. ज्यावेळेस टेम्पो पलटी झाला त्यावेळेस हे ग्रामस्थ या ठिकाणी होते. काय सांगाल, ज्यावेळेस गांजाचा टेम्पो पलटी झाला त्यावेळेस काय वाटलं, काय काय दिसलं तुम्हाला? सर, आमची वस्ती इथं जवळपासच आहे. आमचं घर आम्हाला जो आवाज आला, आम्हाला एकदम ब्रेक दाबलेला आवाज आम्हाला आला. कळल्यानंतर आम्हाला वाटलं की असं बायपासला कुणाचा तर ॲक्सिडेंट झालाय. या व्यक्तीनं आम्ही मोटरसायकल घेऊन आले आमच्या घरात. आल्यानंतर मग बघितलं तर पाहिलं तर तरकारी होती मध्ये एक गांजा म्हणून आम्हाला माहीत नाही. नंतर कळलं आम्हाला की गांजाच्या पाकिट आहेत म्हणून. कुठल्या तरी खायची वस्तू असाल म्हणून असं समजावून घेऊन आम्ही येऊन सांगितलो. सर, कसं काय कळलं तुम्हाला? हां, हे जे आवाज आला सर आम्हाला, इथं जवळपासच राहतो आम्ही, त्यासाठी गाडी आदळण्याचा आवाज आल्यामुळं आम्ही आलो. सगळं किती वाजता अपघात झाला? आता थोडक्यात आता किती वाजले आता? अर्धा तासच्या आधी. अर्धा तासापूर्वी अपघात झाला त्यावेळेस तुम्ही इथे होतो. त्याच्यानंतर पोलीस किती वेळानं आले? एक 15-20 मिनिटांना पोलीस कर्मचारी आले. गाडी पलटी झाली, एक 15-20 मिनिटांना आल्या. सर, आल्या ठिकाणी ड्रायव्हर वगैरे कोणी होतं का? नाही, कोणीच नव्हतं. गाडी पलटी झाल्या झाल्या त्यांनी ड्रायव्हर आणि कोणी किती माणसं आहेत त्याच्यामध्ये ट्रकला हात काढून त्यांनी गेले. या ठिकाणी नागरिक उपस्थित होते, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आपण. तर या गाडीत नेमकं काय काय आहे ते पाहूयात आपण. या गाडीमध्ये सध्या जी गाडी पलटी झालेली आहे, या गाडीमध्ये भोपळा दिसतो, कोबी दिसतो आणि याच ठिकाणी काही गांजाचे पाकिट पडलेले दिसत आहेत. पोलीस या घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तर नेमकं आता या ठिकाणी आता या कारवाईकडे लक्ष लागलेलं आहे. नेमकं पोलीस काय कारवाई करतात, या ठिकाणी किती गांजा आहे, किती जप्त करतात हे पाहणं गरजेचं आहे. तर नेमकं आता पोलिसांची प्रतिक्रिया काय आहे ते पाहूयात. आज या ठिकाणी आज या ठिकाणी लोकांकडून खबर मिळाली की त्रिकोळी मोडवरती सुरोरीकडून सौराष्ट्राकडे जाणाऱ्या बायपास रोडवरती एक पिकअप पलटी झाला आहे आणि त्या पिकअपमध्ये भाजीपाला असून त्याच्यामध्ये काही पॅकेट्स आहेत. त्यामुळे आम्ही जागेवर आलो. घटनास्थळी पाहिला असता भाजीपाल्याच्या आतमध्ये गांजा सदृश्य पॅकेट आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलेले आहे. आणि आता आम्ही सदरील याची खात्री करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत. काही पुरावे मिळालेले आहेत, त्यान्वये आम्ही त्याच्यावरनं आरोपी सध्या तो त्याला थोडीशी जखम झालेली होती, परंतु तो काही लोकांनी त्याला गाडीतून काढला असता तो एका ट्रकमध्ये बसून खराब झाल्याची माहिती मिळाली. काही आरोपी ताब्यात आहेत का आपल्याकडे? आणखी अद्याप नाही, परंतु काही आरोपी बाबाची माहिती आमच्या हाती लागलेली आहे. आम्ही टीम रवाना करत आहोत. अंदाज गाडीचं पलटी पडलेले तर सुरोरी साईड म्हणजे तेलंगणा राज्यातून आलेली असावी आणि इकडे पुढे सोलापूरकडे चाललेली आहे. उमरग्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांची आता प्रतिक्रिया जाणून घेतली आपण. हा जो गांजाने भरलेला टेम्पो आहे हा पलटी झाला या ठिकाणी ते घटनास्थळी आले होते. तर त्यांना अशी माहिती मिळाली की ते ह्या ठिकाणी जो जखमी झालेला आरोपी आहे तो आरोपी ट्रकच्या साह्याने फरार झालेला आहे त्यांनी आपल्याला माहिती मिळाली. तर या पलटी झालेल्या टेम्पोमध्ये गांजाचे पाकिटे दिसतात. यामध्ये त्याच्यामध्ये जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये कोबी, काकडी, इतर जे काही साहित्य आहे ते दिसत आहे. त्यामुळे त्यांनी या जो गांजाचा टेम्पो आहे मालवाहतूक करणारा याने हा जो गांजा आहे हा चोरीनं वाहतूक करत असल्याचं सध्या उघड झालेलं आहे. त्यामुळे आता पोलीस हे घटनास्थळी आलेले आहेत. नेमकं किती गांजा आहे हा त्यांचा तपास झाल्यानंतर उघड होईल. मी हुकमत मुलानी उस्मानाबाद.